नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक देवेन लवटे तुमच्या सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत करतो आहे आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत बारावी फिजिक्समधील जो पाचवा टॉपिक आहे ऑसुलेशन्स त्यामधील नेक्स्ट आर्टिकल आहे मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बघूया आपण एक्सप्रेशन काय आहे पिरियड ऑफ बार मॅग्नेट असं विचारलं जातं जसं आपण या अगोदर पिरियड ऑफ सिम्पल पेंडुलम हे आर्टिकल बघितलं सिम्पल पेंडुलमचे ऑसुलेशन्स जे होतात हे आपण बघितलं लिनियर एस एच एम आहे आता या बार मॅग्नेटचे ऑसुलेशन्स आपल्याला बघायचेत कशा पद्धतीने आणि त्याचा पिरियड काढायचा आहे ओके सो विल स्टार्ट कन्सिडर दॅट द बार मॅग्नेट विच केप्ट इन द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड फर्स्ट ऑफ ऑल दॅट बार मॅग्नेट विच इज किप ॲट अ रेस्ट पोझिशन विथ इट्स अ ॲक्सिस अलॉंग द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन सुरुवातीला तो बार मॅग्नेट स्थिर आहे असं आपण कन्सिडर केलं त्याचा ॲक्सिस जो आहे तो मॅग्नेटिक इंडक्शनच्या दिशेनं आहे जसं आपण सिंपल पेंडुलम इक्विलिब्रियम पोझिशनला असताना जसा होता तसा बार मॅग्नेट हा स्थिर आहे कि ज्याच एक्सि मैग्नेटिक इंडक्शन दिशे सुरुवती ओके देन इफ वी ब्रिंग और वी ब्रिंगिंग अनादर बार मैग्नेट टू इट्स अ वन एंड देन दैट वन एंड ऑफ बार मैग्नेट विच कैन बी एट्रैक्टेड इफ वी ब्रिंगिंग The south pole towards the N pole of that bar magnet, which can be kept in uniform magnetic field. We know that the equal poles having the repulsion and unequal poles having the attraction. Okay, as like this, another bar magnet which can be bringing nearer to that bar magnet, and it can be the displaced. It can be removed. That deflecting magnet which can be removed, as like this. Consider that this is the bar magnet i bringing nearer to that bar magnet and this deflecting bar magnet which can be removed then this bar magnet which can be displaced through small angle theta which oscillates with small angle theta and that oscillations from its uh,

Bar magnet which can be oscillate from its fixed position, the torque acting on it and the restoring torque which brings to that bar magnet towards its fixed position. So, that restoring torque which is equal to minus mb sin theta. So, how it can be? गेटिंग दिस इक्वेशन कशामुळे आपल्याला हे इक्वेशन मिळालं कसं मिळालं काय कारण आहे तर यम म्हणजे मॅग्नेटिक मुवमेंट आहे मॅग्नेटिक मुवमेंट आणि मॅग्नेटिक इंडक्शन बी म्हणजे मॅग्नेटिक इंडक्शन आहे मॅग्नेटिक मुवमेंट या दिशेनं यांच्यामधला अँगल थीट आहे दोन्ही वेक्टर क्वांटिटी आहेत मी या बाजूला तुम्हाला दाखवतो म्हणजे काय बघा सो so दॅट वेक्टर यम क्रॉस वेक्टर बी आपण अकरावीला शिकलोय vector product of two vectors. So, the product of magnitude of these two vectors and sine of the, mag sine of the smaller angle between them means I can write m b and sine of the smaller angle this theta ok. So, I can write here tau which is equal to m b sin theta. ओके okay, हे इक्वेशन आलं ह्या दोन वेक्टर क्वांटिटी आहेत मॅग्नेटिक मुवमेंट आणि मॅग्नेटिक इंडक्शन त्याचं इक्वेशन आपण अशा पद्धतीने लिहितो ओके जसं आपण शिकलेलो आहे अकरावीला वेक्टर आर विच इज इक्वल टू वेक्टर पी क्रॉस वेक्टर क्यू हे कसं लिहितो आर विच इज इक्वल टू पी क्यू साईन थीटा ओके okay? हे तुम्हाला माहित असेल यानंतर नेक्स्ट आता या ठिकाणी एक साईन काय आलेला आहे मायनस साईन आलेला आहे बरोबर दॅट निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द डायरेक्शन ऑफ टॉर्क अँड डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट आर अपोजिट इन डायरेक्शन ओके असं आपल्याला सांगत सेम जसं आपण रिस्टोरिंग फोर्स बघितला तसा या ठिकाणी आपल्याला रिस्टोरिंग टॉर्क बघायचं आहे का तर हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे अँग्युलर एस एच एम आपण बघतोय ओके सो टॉर्क विच इज इक्वल टू मायनस एम बी साईन थिटा That negative sign shows that direction of torque and theta, which is opposite in, Okay, opposite with each other. If that theta is small, then we can write this equation tau, which is equal to mb into theta, sorry, minus mb into theta subliminal, tau, which is equal to minus m. बी इन टू थीटा अशा पद्धतीनं आपल्याला इक्वेशन मिळू शकतं आहे स्मॉल लिहूया आपण ओके सो सायन थीटा हे कधी येणार आहे इफ थीटा इज स्मॉल देन इक्वेशन एक आपण या ठिकाणी लिहूया काय इफ थीटा इज स्मॉल देन साइन थीटा विच इज ॲप्रॉक्सिमेटली इक्वल टू थीटा दे आर फोर अबाव इक्वेशन बिकम्स टो विच इज इक्वल टू मायनस एम बी इंटू थीटा मग हे इक्वेशन मिळाल्यानंतर आपण काय करूया बघा या इक्वेशन झाल्यानंतर आपण या टॉर्कची काय जी व्हॅल्यू आहे ह्याला इक्वेशन नंबर ए असं म्हणूया आपण बट वी नो दॅट टॉर्क विच इज इक्वल टू आय इंटू अल्फा दॅट इज मुवमेंट ऑफ एनर्जी इंटू अँग्युलर एक्सप्लरेशन ओके सो पुटिंग धिस व्हॅल्यू इन अबाव इक्वेशन सो वी गेट

थीटा अशा पद्धतीने इक्वेशन मिळेल ओके okay? मग यानंतर बघूया आपण नेक्स्ट स्टेप अल्फा विच इज इक्वल टू काय इन अल्फा विच इज इक्वल टू एम बी थीटा डिवायडेड बाय आय किंवा एम बी अपॉन आय इन टू थीटा असेही आपल्याला सांगता येईल so m be the magnetic moment which is constant b be the magnetic induction which is constant and i be the moment of inertia if m b and i are constant if m comma b and i are constant then we can write q

विच इज अँग्युलर एसेच जसं आपण सिम्पल पेंडुलमच्या बाबतीमध्ये सांगितलं होतं दॅट फोर्स ऑर ॲक्सलेशन विच इज डायरेक्टली प्रोपोशनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स अ मेन पोझिशन ॲज लाईक दिस अँग्युलर ऍक्सलेशन इज डायरेक्टली प्रोपोशनल टू द अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट बार मॅग्नेट फ्रॉम इट्स अ फिक्स्ड पोझिशन ओके इफ एम बी एड आय आर कॉन्स्टंट यानंतर आपल्याला बघा नेक्स्ट टी विच इज इक्वल टू इक्वेशन याला आपण बी असं म्हणूया इक्वेशन बी यानंतर थीटा इकडं आपण घेऊया फ्रॉम इक्वेशन बी म्हणजे काय अल्फा डिवायडेड बाय थीटा विच इज इक्वल टू एम बी अपॉन आय असं आपल्याला इक्वेशन मिळालं ओके सो so, हे इक्वेशन मिळालेले जे आहे हे इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर सी असं म्हणूया आता यानंतर जो पिरियड आहे पिरियडचा फॉर्म्युला आपल्याला घ्यायचा आहे काय फॉर्म्युला पिरियडचा टी विच इज इक्वल टू टू पाय बाय ओमेगा असं आहे आणि ओमेगा विच इज इक्वल टू अंडर रूट टू पाय अपॉन अंडर रूट अँग्युलर ऍक्सलेशन पर युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थोडक्यात अल्फा डिवायडेड बाय थिटा मी असं लिहितो ओके असं आपल्याला लिहिता येईल मग अल्फा डिवायडेड बाय थीटा इक्वेशन सीमधील व्हॅल्यू जी काय आहे हे आपण त्या ठिकाणी ठेवू शकतोय ओके म्हणजे बघा कशा पद्धतीनं टी विच इज इक्वल टू टू पाय अपॉन काय व्हॅल्यू आहे अल्फा डिवायडेड बाय थीटाची एम बी डिवायडेड बाय आय एम बी डिवायडेड बाय आय म्हणजे मुवमेंट ऑफ एनर्शिया ओके ही व्हॅल्यू मिळाली म्हणजे आहे हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतोय टी विच इज इक्वल टू हे डिनॉमिनेटरची टर्म अंशस्थानी येईल जर आपल्याला ही टोटल टर्म अंशस्थानी घ्यायची असेल तर कशा पद्धतीनं बघा टी विच इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आय डिवायडेड बाय एम बी सो धीस इज अवर रिक्वायर्ड एक्सप्रेशन मीन्स पिरियड ऑफ बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक इंडक्शन बघा अशा पद्धतीनं आपल्याला थोडक्यात सांगता येईल ओके अगदी इन शॉर्ट थोडक्यात बघा अशा पद्धतीनं टोटल डेरिवेशन जे आहे टी विच इज इक्वल टू टू पाय अंडर रूट आय डिवाइडेड बाय एम बी याला इक्वेशन नंबर नेक्स्ट आपण देऊया इक्वेशन एक असं म्हणूया फार तर ओके सो इक्वेशन फर्स्ट शोज दॅट पिरियड ऑफ बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड ओके अशा पद्धतीनं आपल्याला याच्यावरती क्वेश्चन मॅग्नेटिक व्हायब्रेट मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हे आर्टिकल आपण बघितलेलं आहे याच्यावरती क्वेश्चन कसा विचारला जातो डिराय द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ बार मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड असा प्रश्न विचारला जातो मग तुम्हाला हे पूर्ण फिगर काढावी लागते फिगर व्यवस्थित काढल्यानंतर हे टोटली एक्सप्लेनेशन इथं जे जे काय दिलेलं आहे एवढं लिहिल्यानंतर तुम्हाला तीन मार्क या ठिकाणी मिळू शकतात ओके समजलं असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही देवेंद सर फिजिक्स गुरु हा यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करा आणि त्या शेजारशी बेल आयकन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद